मध्ये सेंड ऑफ पण साजरे करायचा आहे सर, परत सरांना त्यांना गिफ्ट द्यायचे, तर नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये। तर आता टाइम झालाय 10:30 आणि 10:30 वाजता आमची मॉर्निंग फ्रेशली झाली आणि मी आवरून रेडी आहे। मी निघालोय कॉलेजसाठी, कॉलेजमध्ये थोडंसं वर्क बाकी आहे, ते वर्क करायचं आहे, म्हणजे सबमिशन वालंच वर्क आहे। आणि बघू, आज जमलंच तर कॉलेजमध्ये सेंड ऑफ पण साजरे करायचं आहे सर, परत सरांना त्यांना गिफ्ट द्यायचे, तर तेव्हा मी प्रसादला कॉल करून डायरेक्ट कॉलेजला बोलवेल आणि म्हणजे कॉलेजमध्ये आपल्याला व्लॉग पण करता येईल आणि सोबतच फोटोशूट देखील करता येईल। कारण आता मी चाललोय आणि एक म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन काय होतं काय नाही ते शेड्यूल अजून फिक्स नाही आहे, त्यामुळे मी प्रसादला सोबत नेत नाही आहे। म्हणजे आता व्लॉग कंटिन्यू होणार नाही, म्हणजे तुम्हाला तर व्लॉग कंटिन्यूच बघायला भेटेल, बट माझ्याकडून आता कंटिन्यू होणार नाही, नंतर तुम्हाला बघायलाच भेटेल कॉलेजमध्ये काय होतं काय नाही। प्रसादचे फॅन्स भेटले, तोंडे सर आप बात करो सर। आपने सपोर्ट किया हम लोग है सर, हम लोग भी क्या है स्टूडेंट्स का नीड है, ठीक है ना। डेफिनेटली जब स्टूडेंट्स नहीं रहेंगे तो टीचर का कोई काम नहीं है, है ना। यस सर, डेफिनेटली यू पीपल आल्सो ऑनर्ड अस दैट आप लोगों ने हमको बहुत रिस्पेक्ट दिया। टीचर का नाम तभी होता है, ठीक है, हम भले ही आप हमारा लेक्चर किए हो नहीं किए हम आपके अब टीचर हैं ही, क्योंकि हम आपको डिग्री दे रहे हैं, ठीक है। और डिग्री का वैल्यू है आई एम द एग्जांपल, ओके। अगर मेरे पास एमटेक और पीएचडी का डिग्री नहीं रहता तो मैं इतना दूर छत्तीसगढ़ से यहाँ के जॉब नहीं कर पाता, मेरा कोई पूछने वाला नहीं रहता, ठीक है। तो डेफिनेटली डिग्री का वैल्यू है, आप लोग हायर स्टडी पे भी फोकस करो, दैट इज द रिस्पेक्ट वी वांट, अदर थिंग हमने अभी तक किसी से कुछ चाहिए भी नहीं, ठीक है ना। बस आप लास्ट 3 इयर्स आई एम ऑब्जर्विंग एवरी वन फ्रॉम गर्ल्स ऑल्सो एंड स्टूडेंट्स, दे आर वर्किंग हार्ड बट यू हैव ह्यूज पोटेंशियल टू डेवलप अगेन। आपको भरोसा रखो, दैट इज इम्पोर्टेंट, अपने आप को भरोसा रखो आगे। मार्केट में सर्वाइव करना है, आप कौन से कॉलेज से पास आउट हो, आप क्या करना चाहते हो, इट्स नॉट मैटर, आप खुद को कितना अपडेट कर रहे हो, दैट इज द फर्स्ट पॉइंट। आफ्टर दिस यू आर नाउ द बीटेक ग्रेजुएट्स फ्रॉम मैकेनिकल इंजीनियरिंग। Organize such a kind of a farewell for you. See, they are organizing. They are organizing. Yes. But you are permitted, sir. Some positions. So, आप अगर कोई भी success जो आपको मिला है, उसको कैसे measure करो? That is very important. Because success is not measured by the position that someone has achieved in the life. It is measured by the obstacles that he has to face while getting this success. Respected HOD, my colleagues
and all dear students. So we all have gathered here and you have organized this farewell. Actually, we have to organize this farewell for you, but you have organized as you are leaving. It is your last day of your college, and only two semesters was offline. Your first semester and your last semester. First of all, thank you. Okay, you are arranging the famous party for you. First of all, congratulating you are became is completing your bachelor. Okay. प्रेम ज्ञान आयुष्य ओके प्रेम कशासाठी पाहिजे आपल्या मनाच्या विकासासाठी प्रेमाची आवश्यकता प्रेमाने कनेक्ट होता प्रेम करा भाऊ दुसरं आहे ज्ञान ज्ञान कशासाठी असतं आपली बौद्धिक क्षमता चेक करण्यासाठी ज्ञान असतं आणि शक्ती कशासाठी असते आपली शारीरिक क्षमता दाखवण्यासाठी शक्ती असते तर तिघांचं इक्वली कॉम्बिनेशन पाहिजे त्यावेळेस एखादा ह्युमन बिईंग एका चांगल्या लेवलवर पण आपल्याकडे प्रॉब्लेम काय झाला प्रेमाची लेवल फार झाली ओके प्रेमाची लेवल फार झाली ओके शक्ती शक्ती इन बिटवीन राहिली आणि ज्ञान ओके हा जो गॅप आपण वाढले त्याच्यामुळे आपण शॉर्टकट वगैरे या गोष्टी बघतोय एक काम करा ते प्रेमाला थोडं खाली घ्या ज्ञानाला थोडी वरती आयुष्यात इक्वल करा या तिन्ही गोष्टी जर मिक्स केल्या तर आयुष्य खूप भारी होईल ओके मी असे मैं आप सभी लोगों का मेरे खुद के साथ अभिनंदन करता हूँ वो सैटरडे को संडे को शाम को सात सात आठ आठ बजे तक हमारे लिए रुक कर हमारे एकदम क्लासेस कंडक्ट कर देते पैसे दिलते का दिलते वाज घे तू भक्त मस्त आहे चिल्लाव रे सुन रहा कोण रे गाईज बघितलं तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये किती मस्ती झाली आणि खूप मजा आली कॉलेजमध्ये शेवटचा दिवस होता आमचा आज तर आम्ही छोटंसं आमच्याकडनं सरांना गिफ्ट देण्याचा प्रयत्न केला जेवढं होईल तेवढं थोडंफार कॉन्ट्रीब्युशन करून आणि खूप जास्त मजा आली सगळ्या सरांनी स्पीच दिले आणि खूप ऑसम स्पीच झाले आणि खरंच खूप मजा आला सरांनी गायडन्स दिला आणि खरंच कॉलेजनी खूप सपोर्ट केला आम्हाला म्हणजे खूप जास्त लॉकडाऊन असो कुठे असो म्हणजे पोरं रात्री कॉल करायचे सरांना तरी सरांनी आमच्या कॉलचे आन्सर दिले एवढं सपोर्ट म्हणजे आमच्या कॉलेजशिवाय दुसरं कोणतंच कॉलेज विद्यार्थ्यांना करत नाही आणि एवढे फ्रीली राहता म्हणजे एका मित्रासारखं आम्हाला आमचे सर होते तसं कधी जाणवलं नाही की यार सरांना विचारायचं आहे मग कसं विचारू एकदम फ्रीली वातावरण आहे आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे कॉलेजची मार्केटिंग करतो असं काही नाही बट जे रिअलिटी ती सांगतोय आणि खरंच कॉलेजकडनं खूप सपोर्ट भेटला आहे आम्हाला आणि स्पेशली मी तर तुम्हाला माहिती आहे माझं करिअर कुठल्या गोष्टीत करतो आहे तरीसुद्धा माझ्या कॉलेजने मला खूप जास्त सपोर्ट केला आहे मिड सेम असो क्लास टेस्ट असो सगळ्या अपडेट आम्हाला ग्रुपवर भेटत होत्या आणि खरंच खूप भारी झालं एचओडी सर आमचे सगळ्यात जास्त फेवरेट आहे सगळ्यांचे फेवरेट आहे एचओडी सरांनी खरंच खूप जास्त सपोर्ट केला आहे म्हणजे मी सांगतो लिहून देऊ शकतो की आमच्या कॉलेज इतका सपोर्ट श्रीयश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इतका सपोर्ट कोणतंच कॉलेज संभाजीनगरमधलं कुठलंच कॉलेज एवढा सपोर्ट करू शकत नाही तेवढा सपोर्ट आमच्या स्टाफने आम्हाला केला आहे आणि खूप जास्त म्हणजे काही असो कुठलीही अडचण असो प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन दिलं आहे तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या पॉलिटेक्निकला त्याला म्हणजे मी पर्सनली सजेस्ट करतोय की आमचं कॉलेज खरंच खूप बेस्ट आहे तुम्हाला जर डिग्री हवी असेल आणि प्रॉपर गायडन्स हवं असेल तर आमच्या कॉलेजला नक्की ॲडमिशन घ्या प्लेसमेंट वगैरे पण खूप भारी आहे आणि शेवटचा दिवस होता तर खूप जास्त मजा आली कॉलेजला
आता मी माझ्या कॉलेजचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत होतो ना, मला एवढं इमोशनल वाटलं की यार म्हणजे कॉलेजने एवढा बेस्ट टाइम स्पेंड केलाय मी कॉलेजमध्ये. कॉलेज लाईफ, मी डिप्लोमाची लाईफ पण लय भारी जगलेलो आहे आणि कॉलेजला पण आता मी लय मिस करेल, माझ्या मित्रांना मिस करेल. माझं कॉलेज लाईफ फिनिश होती ना, मला एवढं सॅड वाटतंय म्हणजे की यार असं वाटतंय कुठेतरी संपायला नको होतं. बट जेवढी एक्साइटमेंट आपल्याला फायनल इयरची आणि डिग्री हातात येण्याची असती, म्हणजे संपण्याची असतं कॉलेज, बट त्याच्यानंतर आपल्याला कळतं, रिअलाइज होतं की यार नाही, तो बेस्ट टाईम होता जो आपण कॉलेजमध्ये स्पेंड केलाय आपल्या टीचरसोबत, आपल्या मित्रांसोबत, ते बंक, ते मार, परत ते सबमिशन, तो बेस्ट टाईम असतो कॉलेज लाईफ. म्हणजे सगळ्या गोष्टी परत भेटतील, बट तरुणपण, बालपण ह्या गोष्टी परत भेटणार नाही. जेवाच्या तेव्हा जगा आणि एन्जॉय करत जगा. प्रत्येक दिवस लाईफमधला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि एन्जॉयबल जगा. म्हणजे मरताना कुठल्याही गोष्टीचा पस्तावा नाही झाला पाहिजे मरायच्या टाईमला. जेव्हा मरण आपल्या दाराशी राहील तेव्हा असं नाही वाटलं पाहिजे की मी माझ्या लाईफमध्ये ही गोष्ट करायची राहिली आहे. तर प्रत्येक गोष्ट एन्जॉय करत जगा. गाईज, कधी अंडा भुर्जी ब्रेड वाडा सँडविच तुम्ही खाल्लंय का? आम्ही आत्ता अंडा भुर्जी ब्रेड सँडविच खाल्लं आरवीनी केलेलं आणि खरंच खूप टेस्टी झालं होतं. लवकरच मी तिला सांगाल नेक्स्ट व्लॉगमध्ये त्याची रेसिपी शेअर करायची, अंडा भुर्जी ब्रेड सँडविच. तर त्याचबरोबर वेळ झाली आता व्लॉग एंड करायची. तर कसा वाटला आजचा व्लॉग कॉमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही तुमच्या कॉलेजला किती प्रेम करता, शाळेवर किती प्रेम करता, मित्रांना किती मिस करताय, जे पासआउट झालेले ते किती मिस करताय मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमच्या कॉलेजसाठी काहीतरी मित्रांसाठी कमेंटमध्ये नक्की न्या, तर लिहा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, लव यू, टेक केअर. आपला